राष्ट्रीय पक्ष देशामध्ये खूप आहेत, त्यामुळे त्यांना नेमका कोणता राष्ट्रीय पक्ष म्हणायचा आहे हे त्यांनाच विचारायला लागेल, आणि ते सध्या काही उपलब्ध नाही आहेत, असं पटकन उपलब्ध नाही आहेत. अजित पवार म्हणतात की ह्या पाठीमागे भाजपचा हात नाही, ते सत्य आहे का? आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार म्हणतात की यात भाजपचा हात आहे. भारतीय जनता पार्टीचा चाललेल्या घटनांमध्ये कोणताही संबंध नाही. भारतीय जनता पार्टी आपलं रुटीन काम करते. 16 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये असे काढले आहेत की जिथे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, तिथे 16 प्रवासी कार्यकर्ते त्यांचा प्रवासी करत आहेत. त्या सगळ्या योजनेचे प्रमुख आहेत आमचे बावनकुळेजी, ते प्रवासात आहेत. ज्यांना मतदारसंघ वाटले ते प्रवासात आहेत. त्यामुळे आमचा राज्यामध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटनांशी काहीच संबंध नाही. देशामध्ये अभिव्यक्ती स्वतंत्र आहे आणि ते पवार साहेबांना आणि संजय राऊतांना जरा जास्त आहे, त्यामुळे त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काही म्हणता येत.